मान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता चरा रंग दे त्यांच्या सोबत सपैसे शांत पा स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. आज मराठी दिन 27 फेब्रुवारी. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा हिच्या संगे जगतील दऱ्या खोऱ्यातील शिळा किंवा लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जागतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मराठीतील योगदान अवर्णनीय आहे. भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा उल्लेख शब्द ब्रह्म ब्रह्मविद्या अशा शब्दात केलाय. किती मोठेपणा दिलाय मराठीला. आणि आज मराठी दिनी आपलं भाग्य आहे की सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक निवेदक श्री प्रकाश येदलाबादकर आपल्याशी गप्पा करणार आहेत. सर, जुळ्या बहिणींचा कट्टा स्पेस गप्पा या ऑनलाईन कार्यक्रमात मी मीना मोडणे आणि मी श्यामा देशपांडे आम्ही दोघी जणी तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नागपूर येथील भिडे कन्या शाळेत गणिताचे अध्यापक म्हणून गेली 39 वर्षे कार्यरत असताना त्यांनी अनेक उपक्रम अंमलात आणलेत. नागपूर जिल्हा परिषदेचा धडपड पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. विदर्भाच्या साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था अर्थात विदर्भ साहित्य संघाच्या गेली 40 वर्षे ते कार्यकारी मंडळात सदस्य आहेत. तसेच विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून अनेक साहित्य विषयक नाट्यविषयक कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केलंय. अखिल भारतीय मराठी नाट्य मंडळावर 2 वर्ष विदर्भ साहित्य संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. अनेक एकांकिका आणि नाटकातून त्यांनी अभिनय पण केलाय. विदर्भातील प्रसिद्ध दैनिक तरुण भारतचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष त्यांनी कार्य सांभाळलं. याच वृत्तपत्रात साहित्यिक सामाजिक शैक्षणिक आणि नाट्यविषयक अनेक लेखांचं लिखाण पण त्यांनी केलंय. अनेक दिग्गज कलावंत आणि अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. संत साहित्याची त्यांना विशेष आवड आहे. एक प्रसिद्ध वक्ता आणि एक प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून ते नागपूरकरांना परिचित आहेतच. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालनाचा पुरस्कार पण त्यांना मिळालाय. सर, पुनश्च तुमचं स्वागत करते. करूया गप्पांना सुरुवात. सर, आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तुम्हाला विचारायला आवडेल की मराठी भाषेचा समृद्ध इतिहास नेमका कसा आहे. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास या विषयावरती एखाद 1.5 तास बोलावा लागेल. कारण मराठी भाषा जी आहे ती फार जुनी आहे. आम्ही 11व्या वर्गात असताना, म्हणजे मी 11वी मॅट्रिक झालो 1964 साली, तेव्हा आम्हाला अभ्यासक्रमामध्ये सारस्वत मंदाकिनी नावाचं एक पुस्तक होतं. आणि त्या सारस्वत मंदाकिनीमध्ये असं आम्हाला शिकवण्यात आलं की 12व्या शतकाच्या अगोदरच, म्हणजे श्रवण बेळगो कर्नाटकामध्ये जे गाव आहे तिथे बाहुबलीचा एक मोठा पुतळा आहे, तो आपण बघितला. त्याच्या खाली असं लिहिलंय, श्री चावुंड राय करवियले, हे मराठी भाषेत सापडलेलं पहिलं वाक्य आहे असं आम्हाला शिकवण्यात आलं. त्यावेळेस मराठी भाषेचा इतिहास जर बघितला तर तो 12व्या शतकापासून साधारण सुरू होतो. मग आपण आद्य ग्रंथ बघितला किंवा मराठी मधल्या रचना कोणत्या, पहिले नाव येतं विवेक सिंधू, त्यानंतर लीळाचरित्र, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी नंतरचा काळ जो आहे तो संत साहित्याचा काळ,
संत साहित्याच्या काही काळामध्ये मग संत पंत आणि तंत असे तीन कवी होते. गद्यलेखन फार कमी असेल त्या काळामध्ये किंवा असावं. हा सगळा इतिहास जो आहे मराठी भाषेचा तो आधुनिक काळापर्यंत यायला त्याच्यामध्ये बरेच बदल घडले. आणि संत साहित्य वगैरे हे सगळं जे आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग कादंबरी, पहिली कादंबरी जी आहे ती यमुना पर्यटन, जर मी चुकत नसेल तर ही पहिली कादंबरी आहे. त्याच्यानंतर मराठी साहित्य फुलतच गेलं. भाषांमध्ये अनेक बदल झाले, अनेक प्रकारच्या बोली मराठी भाषेमध्ये आहेत. प्रत्येक बोली जी आहे ती बोली जी आहे त्याचा प्रत्येकात बोलीमधले शब्द ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत वापरलेले आहेत. त्यावेळेला मराठीच्या 56 बोली होत्या असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये हळूहळू आधुनिक काळ जो आहे मराठीचा हा साधारणपणे केशवसुतांपासून सुरू होतो किंवा न्यायमूर्ती रानडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर ही मंडळी जी होती यांच्यापासून आधुनिक मराठीचा काळ सुरू होतो तो आतापर्यंत येतो. आता यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे मराठी भाषेमध्ये हे लिखाणाची जी सुरुवात ही तुम्हाला सांगितली चिपळूणकर किंवा केशवसुत, या काळामध्ये मराठी साहित्य काही विशिष्ट लोकांच्या काही गटांच्या हातात होतं किंवा तेच लिहित होतं आणि सत्य आहे. पण 1960 नंतर स्वातंत्र्याच्या नंतर किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातही काही अगोदर खेड्यापाड्यातली आणि अन्य समाजातली मंडळी शिकायला लागली आणि ती शिकायला लागल्यामुळे त्यांची अक्षर ओळख त्यांना झाल्यामुळे आणि त्यांच्याही मनातल्या भावना त्यांना व्यक्त कराव्या अशा वाटल्यामुळे साहित्याला वेगवेगळे धुमारे फुटले. मग साहित्य केवळ कथा, कविता, कादंबरी, वैचारिक साहित्य वगैरे असं न उरता साहित्यामध्ये अनेक प्रकारचे असे पारंब्या निर्माण झाल्या. त्या ओळाचं झाड आहे मराठी भाषा म्हणजे. आणि हे सगळे वेगवेगळे प्रकार म्हणजे त्याच्या पारंब्यात. मग दलितांचं साहित्य निर्माण झालं, ग्रामीण साहित्य वेगळं निर्माण झालं, स्त्रीवादी साहित्य वेगळं निर्माण झालं, बालकांचं साहित्य वेगळं निर्माण झालं, असे अनेक साहित्य प्रकार निर्माण झाले. कादंबऱ्या, मराठी साहित्याचा इतिहास आजपर्यंत जर आपण बघितला तर तो प्रगतिशील इतिहास थांबलं कुठेच नाहीये. उलट जसजसा काळ जातोय तसतसं मराठी साहित्य आणखीन परिपक्व आणि जास्तीत जास्त चांगलं होत गेलं. आता अनेकांचे अनुभव त्याच्यात आले आहेत आणि आपण या सगळ्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणजे आता आपण आपलं कसं असतं की आपण आता संत साहित्यावरती लोक कोरडे ओढतात किंवा हे आजच्या काळात लागू होत नाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, काही काही गोष्टी होत नाही. परंतु एखाद्या लेखकाने एखादा लेख किंवा एखादा कथा, एखादी कथा किंवा एखादी कादंबरी जर लिहिली असेल तर ती त्यांनी कोणत्या काळात लिहिलेली आहे, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होती, त्यावेळेला देशाची परिस्थिती काय होती, कारण परिस्थितीचं अवलोकन करून अनुभव घेत मग लेखक लिहित असतो. त्यामुळे आपल्या मराठी साहित्यामध्ये असे बदल घडत गेले. मुख्य बदल जो घडला तो 1942 नंतर घडला. मी आता एकदम अलीकडच्या काळात येतो. 1940 साधारणपणे 1940 पासून स्वातंत्र्य मिळावं याची आस लोकांच्या मनात खूप निर्माण झाली आणि 42 मध्ये स्वातंत्र्याचा लढा झाला सुरुवात. 42 मध्ये दुसरं महायुद्ध झालं, त्या महायुद्धाची झळ सगळ्या जगाला लागली आणि त्या महायुद्धाने महागाई वाढली. आपलाही देश महागाईत बुडला त्यावेळेला. आपले आई वडील सांगतात ना, आपल्याला लाल रंगाचा मिलो खाल्ला, गहू खाल्ले, अमुक तमुक, आपण ऐकलं आहे सगळं. महागाई इतकी वाढली की त्या वाढत्या महागाईमुळे घरातल्या स्त्रीला अर्थार्जनाला बाहेर पडावं लागलं. हा फार मोठा बदल 40 दशकात झाला. आणि त्यानंतर कुटुंब व्यवस्था कोलमडली. मग वेगळेवेगळे युनिट्स तयार झाले, एकत्र कुटुंब जे होते ते वेगळे झाले. त्यामुळे प्रस्थापित साहित्यामध्ये सुद्धा बदल झाला, कारण जे समाजामध्ये घडतं तेच साहित्यात येतं. साहित्य हा समाजाचा अर्थ आहे आणि म्हणून साहित्यामधले सगळे प्रवाह बदलत गेले, विचार बदलत गेले. आधुनिकता निर्माण झाली कथा साहित्यात, कवितेमध्ये. मर्डेकरांनी फार मोठी क्रांती केली कवितेच्या क्षेत्रामध्ये. नवकाव्याला जन्माला घातलं. अरविंद गोखले झाले, गंगाधर गाडगीळ झाले, वाकरू चोरगडे झाले, आपले पुरुषोत्तम भास्कर भावे झाले. या मंडळींनी नवकथा लिहायला सुरुवात केली. त्यामुळे परंपरागत साहित्यापासून हळूहळू बाजू लावत मराठी साहित्य आधुनिकतेकडे वळलं
आणि आज त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. आजपर्यंत साहित्य जे आलेलं आहे आपलं ते जास्तीत जास्त प्रगत होत गेलेलं आहे, जास्तीत जास्त विचार प्रवण होत गेलेलं आहे. आता थोडक्यात आपल्याला इतिहास सांगता येईल, समृद्ध इतिहास आहे म्हणजे आपला मराठी भाषेचा भरपूर. सर, आज नागपुरातील तसेच विदर्भातील साहित्य वर्तुळात तुम्ही एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गणित शिकवता शिकवता साहित्याकडे कसे वळलात की आधीपासूनच रुची होती साहित्यात? मला आधीपासूनच रुची होती. माझं वाचन मी हे 5व्या 6व्या वर्गापासून असतो. सहावीत असताना छोटी छोटी पुस्तकं, मग जसं मोठा होत गेलो कथा कादंबऱ्या वाचन. वस्तुतः गणित हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे, पण एका क्षणी मॅट्रिक झाल्यानंतर मला वाटलं की आपण आता गणित सोडून द्यावं आणि मराठीमध्ये पुढे हे करावं. पण मग माझी आई म्हणाली, माझे वडीलही म्हणाले मला, माझे आणखीन मित्रमंडळी म्हणाले की तू सोडू नको, तुझं चांगलं असलं कशाल तू. म्हणून मग मी BSc वगैरे पलीकडे सगळं शिकलो. पण मराठी साहित्याची आवड माझ्या मनामध्ये साधारणपणे आवड म्हणून हा प्रकार 7व्या 8व्या वर्गापासून निर्माण झाला आणि तेव्हापासूनच मी लिहायला लागलो. ते आपल्या मनातले विचार लिहायचे, पेपरमध्ये वगैरे देत नव्हतो. पण वाचन, श्रवण आणि मनन या तीन गोष्टी स्वतःला कुठल्याही विषयामध्ये जर डेव्हलप करायचं असेल तर हे अत्यंत आवश्यक असतं. वाचन, श्रवण, मनन आणि चिंतन आणि लेखन. तर मराठी साहित्याची आवड होती, तर मग पुस्तकं वाचणं, वाचन हा एक प्रकार होता. लेखना फार उशिराने सुरू झाला. पण श्रवण, मोठमोठ्या लोकांची भाषणं मी ऐकलेली आहेत. म्हणजे मी 5वी 6वीत असताना, 5वी 6वी 7वीत असतानाची गोष्ट आहे, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होत. महाराष्ट्र मी गुजरात यांचं महाद्वैभाषिक होतं त्यावेळेस, भाषावर प्रांत रचनाचं. आणि संयुक्त महाराष्ट्राचा काळ जो आंदोलनाचा होता, त्या आंदोलनाच्या काळात नागपुरात SN जोशी, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, बापूजी अणे यांच्यासारख्या वक्त्यांची भाषणं मी त्यावेळेला ऐकलेली आहेत. बापरे, किती वर्षाची होती तुम्ही? मी 6व्या 7व्या वर्गात असेल, 12 वर्षात. ते कसे ऐकायला मिळाले मला, माझ्या वडिलांना होते. आणि त्यामुळे वडील, मग आता रात्रीचं जेवण वगैरे झालंच की आई बाबा आम्हाला थोडं सुट्टी राहायचे, तर बाबा आम्हाला घेऊन जायचे, मला चला आपण भाषण ऐकायला. आणि त्यामुळे ती एक सवय लागली. त्यामुळे अत्र्यांची बोलायची शैली, SN जोशींची शैली, त्या काळातले लीडर्स मी ऐकले. समजायचं वय काहीच नव्हतं, ते काय बोलतात हे समजण्याचं काहीच कारण नव्हतं. पण एखादं गारुड असावं, पुंगी वाजवतो गारुड, तसं ते बोलणं ऐकत राहावं असं वाटायचं. अत्र्यांचं भाषण, SN जोशींचं भाषण, प्रत्येकाची भाषणाची पद्धत वेगळी, ते ऐकून 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 आणि मग ते आवड पुढे ती वाढत गेली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी आई शिक्षिका होती आणि ती मराठी शिकवायची. आईला खूप आवड होती शिक्षणाची आणि आईला आवड होती वाचनाची, लेखनाची. आमची आई पण मराठी शिक्षिका होती. मला तिने प्रोत्साहन दिलं. माझी आई नागपूरला भारत महिला विद्यालयात शिक्षिका होती 1940 ते 1943 आणि 1943 ते 1948 या काळात ती कुरुजी मॉडेल हायस्कूलने शिक्षिका होती. मग 1948 माझा जन्म झाल्यानंतर आईने नोकरी सोडूनच दिली त्यानंतर. पण शिक्षकी पेशात ती होती आणि तिला वाचनाची शिक्षणाची आवड असल्यामुळे हे सगळं संचित जे आहे ते तिच्याकडून मला. ती लिहायची, ती पण लिहायची. मग तिने मला शिकवलं हळूहळू. मग आकाशवाणीवरती किंवा आणखीन नाटकांमध्ये वगैरे काम करणं, त्याच्यातनं हे सगळं डेव्हलप होत. पण गणित विसरलो नाही. गणित कधी विसरणं शक्य नाही. तो माझा आवडता विषय. आम्ही शिक्षक असताना हा विषय एक आठवण सांगून बंद करतो. आम्ही म्हणजे मला नोकरी लागून त्या 5-1 वर्ष झाले असतील. 72 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नवीन गणित इंट्रोड्यूस केलं. नवीन गणित हे 1972 साली आलेला आहे आणि 10व्या वर्गाची पहिली नवीन गणिताची बॅच ही 1975 साली भरती आहे. तर 75 सालच्या 10व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आम्ही 72 पासून सुरुवात केली. त्या सुमाराला गणिताचे वेगवेगळे सेमिनार गव्हर्नमेंटने अरेंज केले होते. एका सेमिनारला मोहता सायन्स कॉलेजमध्ये मी गेलो होतो, 72 ची गोष्ट आहे. त्या सेमिनारला मोहता सायन्स कॉलेजचं गणिताचं डिपार्टमेंट स्टॉलवर्स होते, 101 अप्रतिम गणित शिकवणारे होते. डॉक्टर भास्कर सदाशिव फडणीस नावाचं हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी
मॅथमॅटिक्सचे एचओडी होते ते उद्घाटनाला आले आणि त्यांनी सांगितलं एक श्लोक ते म्हणाले. तो श्लोक मी मनात कोरून ठेवला. मराठीची तर आवड आहे, इंग्रजी वाचनाची आवड आहे, मराठी वाचनाची आवड आहे, वक्तृत्वाची आवड आहे, नाटकात काम करायची आवड आहे, पत्रकार सगळं आहे, पण याच्या खाली बेस गणिताचा आहे. तो श्लोक असा सांगितला सरांनी आम्हाला, यथा शिखा मयूराणाम नागानाम मनयो यथा तद वेदांग शास्त्राणाम गणित मूर्धनी स्थित. ज्याप्रमाणे मोराच्या डोक्यावर त्याचा तुरा शोभून दिसतो, ज्याप्रमाणे नागाच्या मस्तकावर त्याचा मणी शोभून दिसतो, त्याप्रमाणे सर्व शास्त्रांच्या मूर्धास्थानावर डोक्यावर गणित आहे. यथा शिखा मयूराणाम नागानाम मनयो यथा तद वेदांग शास्त्राणाम गणित मूर्धनी स्थित. म्हणून गणित हा सर्व विषयांमध्ये सर्वश्रेष्ठ विषय आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला सर्व ठिकाणी तुम्हाला साहित्यातही होतो, कृतवात होतो, नाटकात होतो, कुठे होत नाही, सगळीकडे मॅथमॅटिक्स असतं. आणि जो गणितीय पद्धतीने अचूक असा विचार करू शकतो तो पुढे जातो हा साधा विषय. म्हणून गणित आहे पण मराठी नाही. कॅल्क्युलेटेड माइंड राहत असेल त्यामुळे. कॅल्क्युलेटेड माइंड नेमकं काय बोलायचं आहे, नेमकं काय सांगायचं आहे, नेमकं काय लिहायचं आहे. भाषण देताना एका ठिकाणी मला बोलवलं, साधा हिशोब आहे सर सर. मला ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वर या विषयावरती बोलवलं, प्रायमरी शाळेत बोलवलं किंवा पाचवी सहावी सातवीच्या शाळेमध्ये मला निमंत्रण आलं की सर तुम्ही आणि मुलांना ज्ञानेश्वर गेलो होऊन बोलले. मग हायस्कूलच्या शिक्षकात एका ठिकाणी हायस्कूलमध्ये बोलवलो की आता तुमच्यासमोर 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत, जरा ज्ञानेश्वरी बद्दल. ठीक आहे. ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजमध्ये भाषणाला ज्ञानेश्वर या विषयावरती करत त्यांच्या साहित्यावर बोलत एम ए चे विद्यार्थी समोर बसले तेव्हाही बोलवलं. तर हे विषय एकच आहे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी, पण समोरचा श्रोता वेगळा वेगळा आहे. त्यामुळे नेमक्या नेमकं कोणत्या श्रोत्यांसमोर नेमकं काय बोलायचं ते महत्वाचं. पण ज्ञानेश्वरी मधील काव्य किंवा ज्ञानेश्वरी मधील अद्वैताचं तत्वज्ञान हे का पाचव्या वर्गासमोर नाही बोलणार हे मी एम ए च्या विद्यार्थ्यांसमोर, पी एच डी च्या विद्यार्थ्यांसमोर किंवा विद्वानांच्या सभेत बोलेन. खरंय खरंय. ज्ञानेश्वरीतील भाषेचे सौंदर्य हा विषय जास्तीत जास्त मी कमी म्हणजे अगदी हे तर 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसमोर मांडू शकतो. तेव्हा ही जी मांडणी असते बोलतानाची किंवा लिहितानाची, वर्तमानपत्र लिखाण वेगळं, ही मांडणी आपल्याला करताना आपल्या समोर कोण आहे. काही काही वेळा तुम्ही अनेक भाषणं अटेंड केलेली, अनेकांचे गोवर काय होतात भाषणं, कधी कधी आपल्याला वाटतं की नकोय. आपल्या समोरच्या श्रोत्यांशी बोलताना श्रोता कुठल्या कॅटेगरीतला आहे आणि आपला विषय कोणता आहे याचे कॅल्क्युलेशन केले की मग त्यांनाही ऐकायला बरं वाटतं, आपल्यालाही ऐकायला बरं वाटतं. असं ते कॅल्क्युल नाटकामध्ये सुद्धा दारवेकर मास्तरांच्या हाताखाली पहिलं नाटक केलं आयुष्यातून, त्याच्यामुळे नंतरही त्यांच्या सहवासात राहत सांगायचं इथून इथे जा, तिथून तिथे जा, तिथून तिथे जा, हा लाईट असाल तो, ते कॅल्क्युलेशन आहेत ना. तर बेसिक इज मॅथमॅटिक्स. कविता लिहिताना सुद्धा वृत्तबद्ध कविता लिहिताना एवढंच मीटर पाहिजे, इतकेच शब्द पाहिजेत, इतकंच हवं. शिखरणी वृत्तामध्ये एवढेच शब्द वापरायचे, वसंत तिलकेमध्ये एवढेच वापरायचे, शार्दूल विक्रीत मध्ये एवढे शब्द आले पाहिजे. हे आपण बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, मग हे गणितच आहे की नाही. म्हणून गणिताचं तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञान असो तर्कशास्त्र असो तिथून अध्यात्मामध्ये सुद्धा गणित आहे. हा विषय खूप मोठा आहे म्हणून इथे बोलता येत नाही मला. पण तुम्ही जर मला मूळ प्रश्न विचारला की गणिताची आवड जोपासून तुम्ही इकडे कसे वळले, तर हे तर वळणं झालंच, पण त्याच्यानंतर त्या सगळ्या साहित्याकडे किंवा त्या कामाकडे बघताना गणितीय दृष्टिकोन डोक्यामध्ये असल्यामुळे त्याच्यात प्राप्त झालं. वा, खूप छान बोलताय सर तुम्ही. तुम्ही दैनिक तरुण भारतात पण साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक आणि नाट्यविषयक अनेक लेख तुम्ही लिहिलेत. मी अजूनही तुमच्या पुरवण्यांमधले लेख ठेवलेत, मला भाषणांना किंवा याला कमी येतात. कला पुरवणींचं पण संपादन केलंय, तो तुमचा सर्व अनुभव ऐकायला आवडेल. संत साहित्याची पण आवड आहे तुम्हाला ना. अनुभव कोणता, वर्तमानपत्राचा? हो हो, म्हणजे पूर्ण तुम्ही लेख लिहिले तरुण भारतातला. तरुण भारत कसा आहे की माझ्या जडणघडीमध्ये तरुण भारताचा फार मोठा सहयोग, फार मोठं योगदान आहे. तरुण भारत मध्ये मी
पुष्कळ वर्षापासून लिहित असते, छोटे छोटे पत्र लिहिणे, अमुक लिहिणे. आणि मग नाटकावरती जेव्हा मी लिहायला लागलो, माझ्या डोक्यात आलं की आपण नाटकांवरती लिहावं, कारण ते भगवत नव्हतं काही काही. ते लिहित असताना मग एक दिवस मला लक्ष्मणराव जोशी संपादक होते, ते म्हणाले की आपल्याकडे मध्यमा नावाची एक पुरवणी निघते, त्याच्यामध्ये तुम्ही कला दालन हा कॉलम चालवाल का? ठीक आहे, मी शाळेत सर्व्हिस करत होतो त्यावेळेला, संध्याकाळी यायचं म्हणे 2 दिवस, आणि ते सगळं तपासून लिहितो. तर तेव्हापासून मी सुरुवात केली 1989. त्या दरम्यान लिहित गेलो वामनराव तेलंगामचे कार्यकारी संपादक होते, त्यांनी मला भरपूर शिकवलं. त्यांनी कसं लिहायचं, मथळे कसे द्यायचे, नेमक्या शब्दात कसं लिहायचं, हे वामनरावांनी वर्तमानपत्राच्या बाबतीत शिकवलं. मग 1992 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये एक दिवस अशी घटना घडली की मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी मला म्हणाले की तुम्हाला मागो वैद्य बोलवतात. मागो वैद्य त्याला मॅनेजिंग डायरेक्टर होते तरुण भारताचे. आता बाबूरावांनी बोलवल्या म्हटल्यानंतर जरा घाबरतोच माणूस ना. त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची विद्वत्ता, ते म्हणजे काही प्रश्नच नाही, आदरणीयच होते. आम्हाला गेलो त्यांच्याकडे, ते म्हणाले की तुम्हाला 1 जानेवारीपासून रविवार पौर्णिमा तुम्ही सांभाळायची, माझ्या मनात तुमचं नाव आहे, तुम्ही ते कराल का? तुम्ही म्हटलं मला 1 दिवसाचा अवधी द्या, मी विचार करून सांगतो. कारण शाळेचीही कामं होती, कारण पुरवणी 8 पानांची पुरवणी सांभाळणं काम नाही, खूप काम नाही. त्यांना हो म्हटलं मी. आणि जानेवारी 1993 पहिल्या रविवारची पुरवणी ही माझ्या संपादन संयोजनाखालची आहे. त्याच्यानंतर कंटिन्युअस मग काही दिवस, काही वर्षांतर ते काम बंद, मग मध्यमा पुरवणी सांभाळली. सांस्कृतिक क्षेत्रातल्या घटनांच्या बातम्या लिहिणे हेही केलं, पण संपादन करत असताना असं मला अनुभव आला की अनेकांची ओळख झाली, अनेक ठिकाणी जावं लागलं लेख आणण्यासाठी कोणाची. म्हणजे आता नीरव वराडपांडे आहेत, मधुकरराव आष्टीकर आहेत, प्राचार्य राम शेवाळकर आहेत, वंशम वाबगावकर आहेत, अशा लोकांशी संपर्क येत गेला. तर तरुण भारताच्या पुरवणीचं संपादन करत असताना माझा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की माझा निरनिराळ्या क्षेत्रातल्या लेखकांशी, साहित्यिकांशी, कवींशी फार संपर्क जवळचा आला. ग्रेस, सुरेश भट हे तर फार मोठे कवी होते, डॉक्टर दबी कुलकर्णी सारखे लेखक, त्यांचा कॉलम चालवला. त्याच्यानंतर बरेच लोक, म्हणजे त्या काळामध्ये मराठीचे जे दिग्गज होते नागपुरातले, त्या सगळ्या कवींचा एक कॉलम चालवला होता. आणि मग एक विशिष्ट काही असं असं ते लेख मागवायचे. आता काय असतं, वर्तमानपत्रातल्या साहित्याला तात्कालिकता हवी असते. आता तुम्ही आज फेब्रुवारी महिना सुरू आहे, आणि तुम्ही जर मला आज म्हटलं की पुढच्या रविवारी मी होळीवरती लेख देत नाही छापणार कोणी, त्यावेळेला आला पाहिजे, त्यावेळेला. त्याच्यामुळे संपादकीय दृष्टी बरोबर अशी, किंवा आता काय आहे पुढे, हा मौका आहे, कोण लिहून देईल. समजा अशी कल्पना करा की कुसुमाग्रजांना ज्यावेळेला ज्ञानपीठ मिळालं होतं, त्यावेळेला कुसुमाग्रजांवर लेख कोण लिहून देईल याचा विचार 8 दिवस अगोदर करावा, त्या लेखकाला सांगावं लागतं आणि आमंत्रित करावे लागतात लेख, ते लेख पूर्ण तपासावे लागतात. त्याच्यानंतर मग इतर प्रोसेस राहते, म्हणजे कंपोजिंगला देणे वगैरे, डिझायनिंग, त्याचं अनेक अनुभव मला वर्तमानपत्रामध्ये आले. आणि तिथे पुन्हा सांगतो तुम्हाला, आता गणितच माझ्या कामाला पडलं, इतक्या कॉलम मध्ये किती मजकूर असतो भरेल, मथळा किती लांबी रुंदीचा द्यायचा, चित्र कोणती वापरायची, जास्तीत जास्त लेख येतील, जास्तीत जास्त लेख किती येतील, पुस्तक समीक्षण कोणत्या पुस्तक, कोणतं पुस्तक कोणाला लिहायला द्यायचं, अत्युत्तम कथासंग्रह आला एखादा, मग पटकन डोक्यात अशा ते बघेन सांगितलं पाहिजे. एखादा कविता संग्रह असेल तर अशा ते सावदेकरला सांगितलं पाहिजे की अशा ते याच्यावर लिहून द्या. इंटरव्ह्यूज, अनेकांचे इंटरव्ह्यूज घेतले मी, मारुती चितमपल्ली झाले, डॉक्टर, मी अनेक मौक्यांवरती अनेक विशेषांकही काढले. विदर्भ साहित्य संघाचे 75 वर्ष झाले होते त्यावेळेला काढलो. आणि तरुण भारताचा एक अनुभव असा आहे माझा, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मला खूप शिकायला मिळालं तरुण भारताला, खूप अनेकांचे संपर्क आले. आणि त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं रिपोर्टिंग करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला लक्ष्मणरावांनी पाठवलं. मला ते माहीत नव्हतं कसं करतात. 1993 साली साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
माझ्या मते 66 होत आणि विद्याधर गोखले हे त्याचे अध्यक्ष होत. लक्ष्मणराव म्हणाले तुम्हाला जायचं आणि सगळं वृत्त संकलन करून दररोज वर्तमानपत्रात बातमी पाठवायची साताऱ्याहून नागपूरला. ते तंत्र मी शिकून घेतलं आणि ते तंत्र शिकून घेतल्यानंतर साताऱ्याला गेलो. फॉर द फर्स्ट टाइम इन 1993 मध्ये मी दैनिक तरुण भारतासाठी रिपोर्टिंग केलं. दररोज बातम्या पाठवत आणि त्याच्यानंतर तिथून आलं की लेख लिहायचं. असं रिपोर्टिंग मी साताऱ्याचं केलं, परभणीचं केलं, त्याच्यानंतर पुण्याचं केलं, नागपुरातलं केलं, अनेक साहित्य संमेलनांचं रिपोर्टिंग मी केलेलं. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांसाठी पण मला पाठवलं. नाना पाटेकर अध्यक्ष होते नाशिकला तेव्हाही गेलो होतो. त्याच्यानंतर आपले लक्ष्मणराव देशपांडे वरण निघाला लंडनला, तो परभणीला ते अध्यक्ष होते नाट्य संमेलनाचे, ते केलं. त्यानंतर आता नागपूरला आपले 1985 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं होतं. त्याच्या आयोजन समितीचा मी संयुक्त कार्यवाह होतो. प्रभाकर पणशीकर जे होते ते अध्यक्ष होते, त्याही वेळेला मी तिथे होतो. आणि या नाट्य परिषदेच्या कामामुळे आणि वर्तमानपत्राच्या कामामुळे जसा अनेक साहित्यिकांशी माझा संपर्क आला तसा अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींशी संपर्क आला. डॉक्टर श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले, श्रीकांत मोघे, त्याच्यानंतर तुमचे ते विनोदी नट दिलीप प्रभावळकर, या सगळ्यांचे मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. प्रभावळकरांचा तर स्टेजवरती घेतला इंटरव्ह्यू. श्रीकांत मोघेंचा, तुमचा विक्रम गोखलेंचा इंटरव्ह्यू मी प्रेस क्लब मध्ये घेतला होता नागपूरच्या. या लोकांचे वर्तमानपत्रांसाठी घेतले अनेक अनुभव आहेत. साहित्यिकांमध्ये मी शेवाळकरांची मुलाखत घेतलेली आहे, चितमपल्लींची मुलाखत घेतलेली आहे, सिद्ध पुरोहितांची मुलाखत घेतलेली आहे, बऱ्याच लोकांच्या मुलाखती. तर हे स्वतःला समृद्ध करणं आहे. परिश्रम पडतात. आज तुम्ही जे मला म्हणता की तुम्ही स्वतःची एक छाप उमटवली आहे, ते आहे की नाही मला माहित नाही, पण हे याच्या मागे प्रचंड परिश्रम आहे, प्रचंड मेहनत आहे, संपर्क आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नेहमी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा लोकसंपर्काचा धंदा आहे, मास कम्युनिकेशन, मास कॉन्टॅक्टचा धंदा. वर्तमानपत्र असो, साहित्य संघातलं काम असो, शिक्षकी पेशा असो, प्राध्यापकी असो, तुमचा सर्वसामान्य लोकांशी संपर्क येतो आणि संबंध येतो. पदोपदी तुम्हाला सामान्य माणसं भेटतात. तेव्हा जेव्हा तुम्ही असं लोकसंपर्कासाठी बाहेर पडता, सामाजिक काम करता, तेव्हा तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे की आपला अहंकार आणि मी पण हा घर किती महत्वाचं बोलले, तो बाजूला ठेवून जर तुम्ही समाजात दिले तर तुमची छाप उमटते. खरंय खरंय. शेवटी काय असतं की तुम्ही काय, मी काय, बाकीचे लोक काय, आपण माणसं आहोत. तू आर इज ह्युमन, तू काय होतात. माणसाला राग येतो, संताप येतो, कधी कधी भावनेच्या आहारी माणूस जातो. हे सगळं जरी खरं असलं तरी ज्या वेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला स्वतःवरती हे नियंत्रण ठेवावं लागतं. हे नियंत्रण ठेवण्यात आपली भाषा, स्वतःचं प्रेझेंटेशन लोकांसमोर इतकं तुम्ही चांगलं करू शकाल निगर्भीपणाने, इतकं लोक तुम्हाला म्हणतात ठीक आहे. म्हणजे वाकरू तोरगडांचा इंटरव्ह्यू घेतला होता मी, कथाकार वाकरू तोरगड. अरे बापरे, काय विचारू नका. संघाचे फार मोठे कार्यकर्ते, तुम्ही ऐकलं असेल नाव, बापूराव वराड पांडे, जुन्या काळातील डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. वाकरू तोरगडांचा इंटरव्ह्यू घेतला, महेश एलकुंचवारांचा घेतला, त्याच्यानंतर ग्रेस किंवा सुरेश भट यांचे तर घेतलेच होते. सुरेश भटांच्या एका कविता वाचनाचं कम्पेरिंग केलं होतं मी सप्तांच्या कार्यक्रमामध्ये. या सर्व लोकांचा माझा हा संपर्क आहे. मी कधी ओपनली बोलत नाही जास्त, पण मग लक्षात येतं की अरे हे कसं, ही माझ्या मंजुषेतली रत्न आहे, आठवणी जी मी लिहिले आहे बऱ्याच ठिकाणी ते. आणि एकेका व्यक्तीचा नटांना निळू फुले काय माणूस होता हो. बापरे, प्रशांत दामले हो, तो तो मला आरे काका म्हणून साकारतो. अच्छा. श्रीकांत मोने, त्यानंतर ती एक नटी कोण होती, तळवलकर स्मिता, हा स्मिता तळवलकरांचा इंटरव्ह्यू धानोराच्या विदर्भ साहित्य संमेलनात घेतला होता. मी आणि प्रभा देवस्कर दोघांनी मिळून घेतला. प्रभाताई होती आणि मी होतो दोघांनी मिळून.
अप्रतिम. आणि त्याच्यामुळे मला या सगळ्या संधी मिळत गेल्या. आता विदर्भ साहित्य संघामध्ये मी काम करत असताना आणि तरुण भारतात काम करत असताना आणि शालेय क्षेत्रातही काम करत असताना हे सगळे जे संपर्क आले त्या संपर्कांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग आपल्यासाठी करून घ्यायचा. काय असतं एक गोष्ट लक्षात ठेवा, आता थोडस वाढवतो, कथालेखन लेखन असो लेखन नृत्य अभिनय वादन या ज्या काही ललित कला आहेत सूत्रसंचालन या ललित कलांमध्ये स्वतःला गुंतवून घेणारा कशासाठी करतो? तुम्ही डान्सर आहात समजा, तुम्ही उत्तम नृत्य करता, कशासाठी करता नृत्य तुम्ही? मी मास्तर होतो गणिताचा, मला काय गरज होती अभिनय क्षेत्रात जायची किंवा सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात, किंवा कोणाला काय गरज असते अभिनय करण्याची? त्याचं कारण असं आहे की आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असताना आपण आपलाच शोध घेत असतो. म्हणून ह्या सर्व प्रक्रिया आत्मशोधाच्या प्रक्रिया आहेत. ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, अरे अरे ज्ञानात झाला असी पावन तुझे तुझं ध्यान कळवाल. तू स्वतःला ओळखलंस ना बस तू पावन झाली. मग आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता की हे सोडून तुम्ही गणित सोडून इकडे कसे घुसले क्षेत्रात, परस्पर भिन्न वाटतात तसं पाहायला गेलं तर बरोबर आहे तुमचं अगदी म्हणणं, पण मला मी तिथे सापडलो. आपल्याला आपण कुठे सापडतो हे कळायला सुद्धा वयाची 40 ओलांडावी लागते. वयाचं काही बंधन नसतं, 40 नंतर मग कळतं की नाही यार आता पण हे काम केलं पाहिजे. आता आपण वर्तमानपत्रात गेलं पाहिजे, पत्रकारितेची आवड. माझं बीजेची काही डिग्री विग्री नाही, माझं गणिताची डिग्री आहे आणि एज्युकेशनची डिग्री आहे, पण आवड असते ना. म्हणून नाटकाचं सुद्धा बघा, अभिनयाच्या बाबतीमध्ये अभिनयाच्या शिबिरातून शिकवल्या जातं त्याच्यापेक्षा अनुभवाने शिकलेलं नाट कितीतरी पुढे. ते ट्रेनिंग कामाला येतं त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे, परंतु जो अनुभवातून शिकतो तो स्वतःला शोधत जातो. आत्मशोधाची प्रक्रिया आहे. मी कोण आहे कोण आहे? आणि म्हणून ज्ञानदेवांनी पहिल्यांदा नमस्कार ज्ञानेश्वरमध्ये गणपतीला केला नाही आहे, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आत्मरूपा, पहिले आत्मरूपाला नमस्कार हे लक्षात ठेवा नेहमी, आणि मग देवा श्री गणेश येऊ सकाळ मध्ये नंतर आहे गणपती. स्वसंवेद्य आत्मदेव, स्वतःच्या संवेदनांमधून निर्माण झालेलं स्वतःच आत्मरूप आहे. त्या आत्मरूपाला ज्ञानदेवांनी पहिले नमस्कार केला, कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणती वाट चोखाळावी कोणत्या मार्गाने जावं हे शिकवणार ते स्वसंवेद्य तत्व आहे. ते जेव्हा आपल्याला सापडतं तेव्हा आपण त्या मार्गाने जातो. हा साधा हिशोब आहे. कोणाला ते लवकर सापडतं, ज्ञानदेवांसारख्यांना वयाच्या 10-12 वर्षी सापडतं, तुमच्या आमच्या सारख्याला 50 ओलांडावी लागतं, कोणाला 20 वर्षी सापडतं, कोणाला केवळ. लोकमान्य म्हणाले होते ना की मी जर राजकारणात नसतो पडलो तर मी एक तर कीर्तनकार झालो असतो किंवा गणिताचं शिक्षक झालो असतो. पण पण राजकारणात पडले कारण त्यांना कळलं की नाही ही माता आता मला हीच वाट चोखाली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर हा जो भाग आहे हा आत्मबोधाचा आणि आत्मशोधाचा भाग आहे. हे माझं रिडिंग आहे या संपर्कातनं तरुण भारत किंवा विदर्भ साहित्य संघ यांच्या माध्यमातून साहित्यिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना हे काम मी मला सापडावं म्हणून मी करत होतो आणि त्यातच मी मला सापडलो. हा माझा त्याचा अनुभव. खूप छान खूप छान. सर मराठी म्हटलं की बहुजनांची मराठी, अभिजनांची मराठी, ग्रामीण मराठी, शहरी मराठी, बोली भाषेतली मराठी किंवा मग लिखाणातलं व्याकरण दुरुस्त करणारी प्रमाण मराठी, असे वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतात. तर या पैलूंबद्दल तुमचं काय मत आहे? भाषा अच्छा हे असं कंपार्टमेंट पाडणं चुकीचं. ग्रामीण मराठी वेगळी आणि शहरी मराठी वेगळी असं नाहीये, असू नये असू नये, पण गल्लत कुठे करतो? पण भाषा आणि बोली याच्यात गल्लत करतो.
ग्रामीण बोली भाषा, ग्रामीण बोली, नागपुरी बोली, वऱ्हाडी बोली, मालवणी बोली, मराठवाडी बोली, कोकणी बोली, कोल्हापुरी, झाडी बोली, पण ह्या सर्व वेगवेगळ्या बोली असल्या तरी भाषा एकच आहे, ती म्हणजे मराठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाषेला लिपी असते, बोलीला लिपी नसते. मेक इट अ पॉइंट माय सिस्टर, भाषेला लिपी असते, लँग्वेज हॅज अ स्क्रिप्ट, वेन डायलेक्ट डझंट हॅव अ स्क्रिप्ट. आता मी वऱ्हाडी बोलीमध्ये तुमच्याशी बोललो, का मा बहिणा कुठे गेली होती माय, किती दिवसांनी भेटली बापा मले, काहून नवरा नाही म्हणाला वाटते तुला भावाच्या घरी यायसाठी, हा तेवढी आठवण करतो माय तुझी मी, 8 दिवस झाले, हे तुमच्याशी मी बोलतोय. आता ही ही बोली आहे, ही जर मी लिहायला घेतली तर मी स्क्रिप्ट कोणती वापरीन, देवनागरी वापरीन. यू अंडरस्टँड, आता हे जेवढं मी बोललो ते मी लिहिलं समजा, मी स्क्रिप्ट लिपी कोणती वापरीन, लिपी मी वापरणार देवनागरी. त्यामुळे भाषा मराठी आहे पण बोली वऱ्हाडी आहे, भाषा मराठी आहे पण बोली ग्रामीण आहे. तर ग्रामीण बोली वर त्याच्या हे ग्रामीण भाषा वऱ्हाडी भाषा हे कृत्रिम भेद आहे. गंमत कशी आहे की प्रत्येक प्रांताची वेगवेगळी बोली राहते, ताजी काय ना ते. आणि भाषेपेक्षा बोलीला जास्त महत्व आहे लक्षात ठेवा, कारण बोलीमुळे भाषा समृद्ध, बोली भाषा भाषा समृद्ध होत असते. बोली ही भाषेची जननी आहे. दैवाने मला 2 ठिकाणी या विषयावर बोलण्याचा प्रसंग आला, विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूरमध्ये याच विषयावर बोललो, आणि वर्धेच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही याच विषयावरती बोललो. बोली ही भाषेची जननी आहे. ज्ञानदेवांच्या काळामध्ये 56 प्रकारच्या बोली होत्या, 56 बोली होत्या मराठीच्या. नामदेवांनी जी टीका लिहिलेली आहे त्या टीकेत लिहिलाय त्यांनी, लिहिला असे 56 भाषांचा गौरव, एकतर ओवी अनुभवावी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ही होळी येते. 56 प्रकारच्या बोलींचा अनुभव त्याच्यामध्ये समावेश असल्यामुळे ज्ञानदेवी प्रत्येकाला आपली वाटते ज्ञानेश्वरी. आणि म्हणून भाषा वऱ्हाडी असावी, ती भाषा बोलण्याची मालवणी असावी, ग्रांथिक असावं. आता गंमत कशी असते की समजा मी उद्या मालवणला गेलो, मी काय बोलतोय तिथल्याला जर समजलं नाही, म्हणजे मी समजा अशी कल्पना करा की मालवणला गेलो, नागपुरी बोलीत बोलतोय, अरे बापा 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 बापा, केवढी छोटीशी सामटी आहे गा, कोण्या काळाच्या कुशीत राहतं बापा, तेवढा गागरा गेला माया नाकामध्ये ना, पायाचे तुकडे पडले तुझ्या घरी येता येता, तुला कानकोंडी वाटलं बापा बायकोला आणताना. आता हे मी समजा मालवणला जाऊन बोललो काय समजेल त्याला, नाही समजणार. म्हणून मालवणी माणसाची मला कोणत्या भाषेत बोलावं लागेल, ग्रांथिक भाषेत बोलावं लागेल, म्हणून एक प्रमाण भाषा हवी, एक वाक्यता आणण्यासाठी, एक वाक्य एक्झॅक्टली एक वाक्यता येण्यासाठी आपल्याला प्रमाण भाषेची गरज आहे. म्हणून प्रमाण भाषेचं बडीवार मानून, कारण प्रमाण भाषा जी आहे, ग्रांथिक भाषा जी आहे, शिष्टमान्य भाषा जी आहे, त्या भाषेला व्याकरणाचं बंधन असतं. बोलीला व्याकरणाचं बंधन नाही. बोली ही खळखळ वाहणारा निर्धर आहे, आणि भाषा ही तलावामध्ये बंद असलेला पाण्याचा साठा आहे. तलावामध्ये पाण्याचा साठा कितीही उसळला तरी त्या साठ्याला काठाचं बंधन असतं. तसं व्याकरणाचं बंधन भाषेला आहे, बोलीला नाही आहे. बोली कशी वाहत वाहत जाऊ, हा भाषा आणि बोली याच्यातला फरक लक्षात घेऊन मग आपण ग्रामीण आहे का झाडी आहे का अमुक याचा विचार कराल. आणि मराठी सर्वत्र सारखी आहे, मराठी असे आमुची माय बोली, झटू नित्य मी तिचे कारणी, तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू, तिला बैठवू वैभवाचे शिरू. तिला वैभवाचे शिरावर जर बसवायचं असेल आपल्याला तर आपण हे सगळे कृत्रिम पडदे पाडून टाकले पाहिजे. माझ्याही भाषेचा तुम्ही आदर करायला पाहिजे, तुमच्या भाषेचा मी आदर करायला पाहिजे. कोणी उच्चारी चुकला तर त्याला दुरुस्त करायला पाहिजे, हट्टा नको करायला. तुम्ही काय सांगत बाबा रे, हे असताय हे. त्यामुळे लेखनाची, भाषणाची आणि ग्रंथांची भाषा प्रमाण भाषा. आता तर बोलीमध्येही कादंबऱ्या आणि कथा लिहितात लोक, वाचतात आनंद नाही.
आणि आपल्यालाही वेगळा अनुभव मिळतो. पण जसं जसं ते वाचतो तसं तसं आपण समृद्ध होत जातो हेही लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा भाषेच्या भिंती ज्या आहेत त्या पाडून टाकून सर्व बोली आणि सर्व भाषा एका लेव्हलवरती आहेत. शेवटी भाषा कशासाठी असते हो? अभिव्यक्तीसाठी राहते. भाषा अभिव्यक्तीसाठी राहते. मला जे काय सांगायचं आहे तुम्हाला ते सांगण्यासाठी माझ्या मनात आलेले विचार मी काही विशिष्ट ध्वनीद्वारे तुम्हाला कळवतो. ते ध्वनी संकेत म्हणजे भाषा आहे. मग मला आ ई अ री नाही तुम्हाला ध्वनी झाला की नाही? माझ्या मनातलं वाक्य मी ध्वनीद्वारे मी या पद्धतीने बोलतो. बंगाली माणूस सगळ्या पद्धतीने बोलेल. हिंदी माणूस मा घर मी नाही हे म्हणेल. गुजराती आणखीन वेगळी. तर भाषा या अशा निर्माण सर्व भाषा भगिनी आहे. कशामध्ये ही माझी भाषा मोठी की कमी असं कधीच नसतं. बोली भाषेत त्या त्या मातीचा सुगंध. पुन्हा चुकलात तुम्ही. बोली भाषा नाही म्हणायचं. बोली म्हणायचं फक्त. वराडी ही बोली भाषा नाही. वराडी ही बोली भाषा आहे असं नाही म्हणायचं. लक्षात ठेवायचं श्यामा. झाडी बोली, वराडी बोली, मालवणी बोली, नागपुरी बोली. पण ती आम्ही भाषाच आहे ना. नाही भाषा नाही आहे ती. पुन्हा आलं ना म्हणजे त्याच्यात वदतो व्याघात होतो. भाषेचे भाषा बोलींमध्ये विभागले गेली. बोली भाषा शब्द शक्य तो तुमची बोली कोणती? बोली भाषा नाही. बोली भाषा वदतो व्याघात असं म्हणजे त्याला भाषा नाही थोडस. हा पण छान खूप छान बोलताय सर. सर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालनाचा पुरस्कार तुम्हाला मिळालाय. कार्यक्रमाचं संचालन ही एक कलाच असते. प्रकाश एदलाबादकरांचं संचालन म्हटलं की कार्यक्रमाला एक वेगळं स्टँडर्ड असं उंचीवर एक कार्यक्रम वेगळ्या उंचीवर जातो. संचालन करताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे? प्रश्न छोटा आहे पण उत्तर फार मोठा आहे. आवाज येतोय मला? हो हो. हा एक गोष्ट लक्षात ठेवा. सूत्र संचालन ही कला आहे. इट इज अ परफॉर्मिंग आर्ट. ती सगळ्यांनाच जमते अशातला भाग नाही. सूत्र संचालन करणं जोखीम असते. खरंय. आणि सूत्र संचालन करणाऱ्याने स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. तगड वाचन असलं पाहिजे. भाषेवरती अत्यंत कंट्रोल असला पाहिजे. भाषेवर फक्त नियंत्रण असलं पाहिजे की मांड असली पाहिजे भाषेवरती. वेळेचं भान असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय साध्या भाषेत बोललं पाहिजे. लोकांना समजेल. अलंकारिक नको. कागदाचे कागद लिहून आणतात लोक वाचतात. आता तुम्ही समजा कवी संमेलनामध्ये आहात आणि तुम्ही एखादी कविता म्हणणार आहात आणि मी सूत्रसंचालक मी आपला कागद काढून वाचून राहा. आ हा किती बरे ढग जमलेले आहेत आकाशात. जणू काही या ठिकाणी कावळ्यांचा आणि पांढरे ढग म्हणजे बगळ्यांचा मेळा जमला आहे असेच वाटत. बघा बघा काही वेळात टपटपटपटपटपटप आवाज येईल आणि पावसाला सुरुवात होईल आणि मग मृदगंध पसरेल. मृदगंध म्हटले की मला बाई वेगळंच वाटत. आता हा गंध माझ्या नाकात शिरल्यानंतर मला कशाची बरे आठवण होते? मला कवितेची आठवण होते. ते कशाला बोलायला पाहिजे एवढं? काही गरज काय? साध्या भाषेत बोलायचं. लोकांना पचनी पडेल ती भाषा वापरायची. तुमच्या समोर बसलेला वर्ग इतका विद्वान नाही आहे. तो सर्वसामान्य श्रोता आहे. त्यावेळेस सर्वसामान्य श्रोत्याची सर्वसामान्य भाषेत सर्वसामान्यपणे बोललं पाहिजे. मित्रांनो आज आपण या ठिकाणी कवी संमेलनासाठी जमलो. कविता हा साहित्याचा अलंकार आहे. प्रत्येक जण मनामधनं कवी असतो. काहींना लिहिता येतं काहींना लिहिता येत नाही. माझ्याही मनात कविता आहे बाबा पण मला लिहिता नाही येत कारण मला शब्द सापडत नाही. कविता लिहिण्यासाठी तपस्या लागते. साधना लागते. शब्दांची आराधना लागते. अशी शब्दांची आराधना केलेली तपस्वी कवी ज्यांनी कवितेसाठी आपलं जीवन वाहून दिलं असे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. त्यातली अनेकांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत आणि त्यांच्या कवितांचा आस्वादही तुम्ही घेतलेला आहे. पण प्रत्यक्ष कवी कसा दिसतो आणि कविता कशी वाचतो सादर करतो
त्याची उत्सुकता तुमच्या मनात असणारच, म्हणून मी जास्त काही बोलत नाही, प्रत्येक जण तुमच्या समोर येऊन कविता म्हणेल, म्हणून मी सन्माननीय श्री अमुक प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. संपलं काम. तिथं कशाला ढग पाहिजे, मोर पाहिजे, मोर पिसं पाहिजे. दिस इज हाऊ टू कॉम्पेअर. सूत्र संचालकांनी स्वतःची विद्वत्ता दाखवू नये. अच्छा हो, तुमची विद्वत्ता ऐकायला लोक आलेले नाही. पाहुण्यांची भाषणं किंवा कविता ऐकायला शेवाळकरांनी सांगितलं होतं सूत्र संचालक कसा असावा, घरातल्या दोऱ्यासारखा. सगळे फुले एका ठिकाणी गुंफून आणतो पण दिसत नाही. दोरा दिसतो का? नाही दिसत. पण तो फुलं बरोबर गुंफून आणतो. म्हणून सूत्र संचालक घरातला दोरा आहे. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. मी आजपर्यंत कमीत कमी तुमचा हजारो कार्यक्रमांचा केला. गाण्याचा कार्यक्रम, भाषणांचा कार्यक्रम, चर्चा सत्र, भजनांचे कार्यक्रम, मुलाखती, इथपासून तर स्मशानातल्या अंत्ययात्रेनंतरच्या श्रद्धांजली सभेचा केलेला घाटावरचे केलेल्या. वेगळा वेगळा अनुभव, वेगवेगळे प्रकार. आपण कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणे, त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं भाषेवर कंट्रोल असणार. भाषेवर पूर्ण कंट्रोल पाहिजे. कुठले शब्द कुठे वापरायचे. अनेक उदाहरणं तुम्हाला सांगेन की लोक वाटेल तसं बोलतात. मंचकावर पाहुण्यांना बोलवतो तर मंचक म्हणजे काय? मंचक म्हणजे पलंग. पलंग हो ना. मग आता मी बाईंना मंचकावर बोलवतो. बाई मारणार नाही तुला वाडीमध्ये. मंच आणि मंच घ्यायचा फरक नाही का? फरक आहे हो ना. माझ्याजवळ तर अशी अशी उदाहरणं आहेत. काय सांगू तुम्ही, बोलत बसलो तर भरपूर वेळ जाईल. पण खूप उदाहरणं आहेत. आता एका साहित्य संमेलनामध्ये एक पाहुणे आले होते, त्यांना बोलवलं होतं ना. त्या पाहुण्यांचा पहिला काळ फार श्रीमंतीत गेला आणि नंतर परिस्थितीवश त्यांना गरिबी आली. नंतर त्यांनी परिश्रम केले, मोठे झाले. मी असतो काय बोललो असतो किंवा श्रीमंताच्या घरी हे जन्माला आलो. परंतु प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे यांच्या परिस्थितीत बदल घडला आणि अभावाची परिस्थिती निर्माण झाली. पण त्यालाही न घाबरता त्यांनी परिश्रम करून आज ही एवढी सुबत्ता गाठलेली आहे. पहिले हे सूत्रसंचालन करणारी बाई म्हणाली, पहिले खूप श्रीमंत होते पण नंतर काही काळाने त्यांना भिकेचे डोळे लागले. बापरे, किती अपमान कारकच आहे ते. नाही बोलता येत नाही. म्हणून भाषेवरती कंट्रोल, समय सूचकता, अपडेट असणं प्रत्येक बाबतीत, प्रचंड वाचन, संदर्भ, पाहुणे जे आलेत त्यांची पूर्ण ओळख, जो कोणी कलावंत असेल त्याची पूर्ण ओळख, असं करताना सुद्धा असं केलं तरच सूत्र संचालन तुमचं. भाषा सोपी साधी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी वर्ग घेतल्यात ना माझं, एक दिवसाचं शिबिर, सूत्रसंचालनाची शिबिर दामणगावला घेतलं, अमरावतीला घेतलं, चंद्रपूरला घेतलं, नागपूरला दोन शिबिर घेतली. सूत्रसंचालन प्रत्येकाचे वेगळं वेगळं असतं आणि हे कोणीतरी नोंद घेतली त्याची. आणि मोठमोठे कार्यक्रम करायला मिळाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूरला झालं, त्याच्या उद्घाटनाचं मी केलं सूत्रसंचालन. त्याच्यानंतर सुनील गावस्करांना महाराष्ट्र भूषण मिळालं होतं, नागपूरला कार्यक्रम झाला, त्यातही केलं होतं. पुष्कळ कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं. हे सगळं भान ठेवलं आणि साध्या भाषेत बोलायचं, सोपं. काही कुठे आता तुमच्याशी मी बोलतोय, आपल्या घरगुती जसं आपल्या घरच्या लोकांशी बोलत तसं आपण बोलतोय, त्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे. इथे लोकांना आकर्षित करतो पण माहितीपूर्ण असलं पाहिजे. महत्वाचं हा, कागद घेऊन करा तुम्ही. तेव्हा बिगिनर असाल तेव्हा, जेव्हा तुम्ही बिगिनर असता तेव्हा कागद आवश्यक. पण जसजसं तुम्ही त्याच्यामध्ये पुढे पुढे जाता तस तसं मग तुम्हाला ती सवय लागली पाहिजे. कागद आताच नको, डोक्यात पाहिजे सगळं. कागद आवश्यक असतो. माझ्यासारख्या जे हातामध्ये कागद मी काय ठेवतो, एका कागदावर मी जॉटिंग करतो, नोट करून घेतो. पहिलं काय, दुसरं काय, तिसरं काय, चौथं काय, पाचवं काय,
आणि कुठे कुठे आपल्याला काय काय बोलायचं त्याचा क्यू असतो त्या ठिकाणी. बाकी म्हणजे असं पलटून पलटून असं नसतं. तर सूत्रसंचालन ही बरंच बोलता येणार सर. मराठी भाषेचा वापर परिणामकारक रीतीने वाढवायचा असेल तर काय करायला हवं असं तुम्हाला वाटत? मराठी भाषेचा वापर परिणामकारक रीतीने वाढवायचा असेल तर आपण घरामध्ये आणि घराबाहेर सुद्धा मराठी भाषेतच बोललं पाहिजे. आपली नातवंड जरी इंग्रजी माध्यमात शिकत असली तरी आपण त्यांच्याशी प्रकर्षाने घरात मराठी बोललं पाहिजे. आपण तर बोलतो आता तुम्ही आम्ही आपली एक पिढी आहे त्यांचे मायबाप नाही बोलत. नाही मायबाप बोलतात. तर माझ्या दोन्ही ती माझी सगळी नातवंड मराठी मिडियम मध्ये शिकली आहे. काही नुकसान नाही झालं. ते अजूनही शिकतात. म्हणजे एक नात आठवीत आहे, फर्स्ट इयरला आहे, बारावीत आहे. पण त्यांचं एज्युकेशन मी मुद्दामून मराठीतून करवून घेतो. म्हणजे उच्चार शुद्ध, भाषा शुद्ध, वाचन मुलांशी मराठीमध्ये बोलत. तुम्ही आतापासून त्यांना सवय लावली तर ते बाहेर गेल्यानंतर मराठीत बोलतील. नाही तर ते कशाला मराठी. प्रकर्षाने आपण बाहेर गेल्यानंतर मराठीत बोलू एकमेकांना. रिक्षेवाल्याशी बोलतोय मराठीत बोला, दुकानदाराशी बोलतोय मराठीत बोला, ऑटो रिक्षावाल्याशी बोलतोय मराठीमध्ये बोल. अरे बाबा रिकाम आहे का तुझा रिक्षा? समजत त्यांना. जर त्यांना समजत नसेल तर ते स्पष्ट सांगतील की बैठक मराठीने समजते अजून मी बोली. आपण प्रकर्षाने मराठीत बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट घरामध्ये सुद्धा मराठी बोललं पाहिजे. मुलांना वाचायला छोटी छोटी मराठी पुस्तकं आणून दिली पाहिजे. आजच्या नवीन म्हणजे तुमच्या माझ्या नातवंडांची पिढी ही मराठी भाषेमधल्या पुस्तकांमधल्या मराठीपेक्षा मराठी सिरियल्सच्या मराठीवर पोहोचलेली आहे. त्या ज्या सिरियल्स पाहतात ना त्या सिरियल्स मधनं मराठी ते बोलतात. परत सिरियल्स मधलं मराठी किती चुकीच असतं काही काही वेळेला. ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर वाचन लेखन आणि दुसरी गोष्ट आपल्या मुलांना पण मोठमोठ्या महत्वाच्या कार्यक्रमांना घेऊन गेलं पाहिजे. एखादं नाटक आहे, तरुण पोरं आहेत आपल्याला, अरे वा मराठी सिनेमा दाखवला पाहिजे. मराठीचा वापर आणि मराठीचा व्यवहार जितका घरी आपल्या आपण जास्तीत जास्त करू इतका ती मुलं मग समाजामध्ये करतील. समाजात करू आपण आणि हा वाढत जाईल. मुख्य म्हणजे वाचन वाढलं पाहिजे. आज वाचन वाढत नाही आहे. आता हे सांगतात किंवा 3 करोड रुपयाची पुस्तकं विकल्या गेली वगैरे, ते मी पण अनुभवलेलं आहे. हे मी पण अनुभवलेलं आहे. आणि वाचन संस्कृती जोपर्यंत वाढत नाही, एक मिनिट, वाचन संस्कृती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत भाषेचा वापर आणि भाषेचा व्यवहार वाढणार हे आपण लक्षात ठेवलं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करायची. घरापासून सुरुवात केली की समाजात जाईल, समाजातली सुरुवात राष्ट्रात जाईल, महाराष्ट्रात जाईल. त्याच्यामुळे आपली भाषा जपण्याचं कार्य हे आपणच केलं पाहिजे आणि व्यवहारातून केलं पाहिजे. वाचन संस्कृती कशी वाढवायला हवी खरं छान सांगितलं. पण आजच्या तरुण तरुणींकडून मराठी भाषेसाठी त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? त्यांच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगायचा आपल्या भाषेचा आणि भाषेचा वापर सर्वत्र मराठीचा करायचा. तुमच्या अभ्यासाची भाषा वेगळी असू दे काही प्रश्न येत नाही. पण तुम्ही अभ्यास कारण इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाहीये हे मान्य केलंय. आणि सध्या तरी परिस्थिती सुदैवानी म्हणा की दुर्दैवानी म्हणा परिस्थिती अशी की आपल्याला पलीकडचं एज्युकेशन मुलांना जे आहे ते इंग्रजीत द्यावं लागतं. पण हे करत असताना त्या मुलांच्या मनावर पहिलेपासून हे बिंबवलं की ही तुझी मातृभाषा. आता शिक्षकी पेशामध्ये त्या पेशामध्ये शिक्षण क्षेत्रात मी इतके वर्ष घालवले. शिक्षण क्षेत्रातला एक सिद्धांत आहे की ज्याला आपली मातृभाषा स्वच्छ शुद्ध स्पष्ट आणि खणखणीत बोलता येते त्याला कुठल्याही जगातली कुठलीही भाषा व्यवस्थित. जोपर्यंत तुम्ही मातृभाषेवरती कमांड नाही मिळवू शकत तोपर्यंत तुम्ही इंग्रजी किंवा इथल्या कुठल्याही भाषेवर नाही. आज आपण इंग्रजी फ्लुएंट बोलतो. आपलं इंग्रजी बोलणं आणि नवीन जनरेशनचं इंग्रजी बोलणं याच्यात फरक आहे. आपण मराठी जसं इतकं अस्खलित बोलतो तितकं अस्खलित आपण इंग्रजी बोलू शकतो
कारण आपली कमांड मातृभाषा होती, म्हणून मातृभाषा ही सर्वश्रेष्ठ सर्वोपरी. आपली जन्मदात्री आई, तीन आया आहेत आपल्या, तीन जन्म देणारी आई, दुसरी आई मातृभूमी, तिसरी आई मातृभाषा. या तीन आयांचे उपकार आपल्यावरती आहेत. आपण जन्मदात्या आईचे उपकार तर फेडू शकत नाही, त्याची बातच करू नये. मातृभूमीचे उपकार जे आहेत ते फेडण्यासाठी आपण आपल्या परी प्रयत्न कराल, पण मातृभाषेचे आपण उपकार फेडले पाहिजे. ते फेडण्याचे नवीन तंत्र शोधून काढले पाहिजे आणि नवीन पिढीच्या हात ही मशाल दिली पाहिजे मातृभाषे. सर मला तुमचा एक लेख आठवतो, तरुण भारतातला, महालक्ष्म्यांवर तुम्ही लिहिलं होता, तुम्ही आईचं वर्णन इतकं सुंदर लिहिलं होतं, डोळ्यात पाणी आलं होतं अगदी. आईकडे मी कसा पाहतो आणि आईचं जे ते पदर कोसलेला तिचं सौंदर्य इतकं सुंदर जाणवतं, खूप छान वाटलं होतं. म्हणजे मी अजून जपून ठेवलंय ते कागद माझे सगळे. महालक्ष्म्यांचा तो लेख जो आहे तो कैवल्य वात्सल्य या नावाचा कॉलम मी लिहिला होता तरुण. हो हो हा, त्याच्यामध्ये मी संत कवयित्रींचं साहित्य आणि माझी आई जोडकाम करून ते लिहिलेलं होत. आणि त्याच्यातला एक लेख मी नंतर मग आणखीन एका ठिकाणी लिहिला होता, तो तुम्ही म्हणता तो बाबांची पूजा झाली, महालक्ष्म्यांची लोक येऊन बसले आणि मग आई देवी समोर गेली, ओटी भरली आणि तिने देवीचं स्तोत्र वाचायला सुरुवात केली. शिव तुझे चरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त, असं असं त्या लेखाचं हेडिंग आहे माझ्या मते. तुम्ही म्हणता शिव तुझे सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त, तर शिवाची शिवशंकराची शिवा पार्वतीच्या चरणी तो पार्वतीच्या आधीन असल्यामुळे मुक्त झाला, तर त्या रूपात मला आई दिसली असं मी काहीतरी लिहिलंय. खूप छान लिहिलं होतं, म्हणजे एकदा टचिंग होता तो लेख, खूपच सुंदर होता. किती वर्ष झाले त्याला, पण तो अजूनही आठवतोय मला. पुष्कळ पुष्कळ वर्ष. सर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पण पाठवला गेलाय, पण मराठी भाषेला हा दर्जा का मिळावा आणि हा जो दर्जा असतो तो काय असतो नेमका, आणि त्यांनी मराठी भाषेला नेमका काय फायदा होणार? सांगतो तुम्हाला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासंबंधीची आंदोलनं सुरू आहे. प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये तसे प्रस्ताव येतात, मांडले जातात. आपली भाषा क्लासिक भाषा आहे, अभिजात दर्जा मिळाला तर तिची त्या भाषेची प्राचीनता तपासावी लागते. भाषा ही 3-4 हजार वर्षापूर्वीची आहे की केव्हाची आहे, ती भाषा जास्तीत जास्त किती जुनी आहे, तिचा उद्गम कुठून झाला, तिचा सध्या वापर कुठे होतो, किती ठिकाणी होतो, किती लोकसंख्या ही भाषा बोलते, त्याच्यात साहित्य किती निर्माण झालेलं आहे, अशा त्याच्या अनेक नॉर्म्स आहेत. आता ते सगळ्याच्या सगळे मी इथे नाही सांगू शकत, पण शासकीय नियमांप्रमाणे अभिजात भाषा होण्यासाठी काही निकष असतात, अभिजात भाषा डिक्लेअर करण्यासाठी. त्या निकषावर मराठी भाषा उतरते आहे का, याचा पहिले विद्वान लोक आणि ते लोक विचार करते, आणि त्याच्यावर ती उतरली तर मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. मराठी ही फार जुनी भाषा आहे, तिला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. तिला जर अभिजात दर्जा मिळाला, तुम्ही प्रश्न विचारला की काय होईल, तर मराठी भाषेच्या विकासासाठी, मराठी भाषेच्या आधुनिक सगळ्या याच्यासाठी 300 करोड रुपये अनुदान मिळतं सर, 300 कोटी रुपये असं काहीतरी अनुदान मिळतं असं मी ऐकलंय. म्हणजे महाराष्ट्र 500 कोटी वाचलं होतं मी कशात तरी, मला 300 ऐकलंय मी. आणि त्या अनुदानातून भाषेच्या संवर्धनाचे वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे उपक्रम शासनाला राबवता येतात, म्हणून भाषेला अभिजात दर्जा मिळणं अत्यंत आवश्यक. सर तुम्ही आता मगाशी म्हणजे थोडक्यात सांगितलंच की ज्या भाषेला आपण म्हटलं तुकोबांनी एकनाथांनी श्रीमंत केलं, नारायण सुर्वे नामदेव ठसाळांपासून नेमाड्यांपर्यंत अशा अनेकांनी मराठी भाषा समृद्ध केली, ती मराठी प्रमाण मराठी नाही आपण असं म्हणतो, पण प्रमाण मराठीच आता तुम्ही छान सांगितलं की म्हणजेच खरी मराठी मानायची का, परत थोडक्यात एकदा सांगून द्या. प्रमाण मराठी ही फक्त कोळीसाठी आहे, लेखनाच्या आणि वाचनाच्या. प्रमाण मराठी भाषा जी आहे, पुन्हा एकदा सांगतो, या प्रमाण मराठी भाषेच्या आया बोली आहेत. हो हो बोली शिष्टमान्य आणि लोकमान्य
असे भाषेचे दोन प्रकार आहेत. बोली म्हणजे लोकमान्य भाषा आणि शिष्टमान्य म्हणजे ग्रांथिक भाषा. मग अशी सांगितलं तुम्हाला की सर्वसामान्य सगळीकडे सगळ्यांना समजता यावं म्हणून या ग्रांथिकता हवी. म्हणून एक वाक्यता हवी, ग्रांथिक भाषा प्रमाण भाषा हवी. अदरवाईज सगळीकडे तर बोलीच बोलली जाते ना. आपण समजा गावामध्ये गेलो, आपण चंद्रपूरला गेलो, चंद्रपूर जवळच्या खेड्यात गेलो, अमरावतीला गेलो, ते लोक तुमच्यासारखं मराठी नाही बोलू शकणार. म्हणून ती त्याज्य याच्यातला भाग नाही. ती बोली जी आहे ती खरी बोली जी आहे ती या भाषेची. आणि तुम्हाला मी एक पुस्तक सुचवतो, एक नवीन आत्ता निघाला आहे प्रेमानंद गजवीचं, पण आपल्या नागपुरी बोलीवरती वसंतराव वराड पांड्यांनी रिसर्च करून नागपुरी बोलीवर पीएचडी मिळवली आहे. अच्छा. तर तो जर ग्रंथ तुम्हाला कुठे सापडला नागपुरी बोलीचा अभ्यास तो वाचा. त्याचं जे प्रिफेस आहे, प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये बोली संबंधाने वराड पांड्यांनी फार सुंदर लिहिली की बोली म्हणजे नेमकं काय. अच्छा. हा बोली वेश जशी जशी केंद्रानुगामी नसते, केंद्राबाहेर फेक, अतिशय चांगली उदाहरणं देऊन त्यांनी ते सगळं. विषय मोठा असताना जास्त बोलता येणार नाही, पण तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा. त्याच्यामध्ये बोली आणि भाषा यांच्यातला फरक तुम्हाला कळेल. बोलीतले खूप शब्द खूप अस्तंगत होताना पाहतोय आपण. त्याचं कारण ते समाज आता त्याच्या नंतरचा जो वर्ग आहे खेड्यापाड्यातल्या किंवा ती बोली बोलणारा जो वर्ग आहे तो शहरात आला ना. आणि शहरी बनला. आता त्यांना विचारांना पर्याय नव्हता. मुद्दा म्हणून काही कोणी करत नाही. पर्याय नसल्यामुळे त्यांना ते स्वीकारावं लागलं. आणि त्यामुळे बोली आता सदानंद देशमुखच्या कादंबऱ्यांमध्ये वराडी बोली, गोनी गांडेकरांची पूर्णा माईची लेकर वराडी बोली आहे ना. सगळं वाचा म्हणजे लक्षात येईल. झाडीपट्टीतले काही लेखक जे आहेत झाडी बोली, हरिश्चंद्र बोरकरांचं केवढं मोठं काम आहे झाडी बोलीवरचं. भरपूर मोठं काम आहे झाडी बोलीवरचं. ह्या बोली अशा वेगळ्या वेगळ्या. गंमत कशी आहे वराडी आणि झाडी बोली वेगळी, याचं कारण असं की नागपूरच्या उजव्या हाताला म्हणजे पूर्व विदर्भात गोंडांचा राज्याचा प्रभाव होता आणि पश्चिम विदर्भात इमादशाहीचा प्रभाव होता. म्हणून पश्चिम विदर्भाच्या बोलीवर भाषेवर उर्दूचा प्रभाव आहे, इकडे गोंडांचा प्रभाव आहे. आणि त्याच्यातून मग त्या गोंडी बोलीतून त्या अशा भाषा विकसित होत गेल्या. बोली जाडी बोली वेगळी, वराडी बोली वेगळी, नागपुरी बोली यांच्यापेक्षा आणखीन वेगळी. नागपूरना झाडी देत ना वराडा ते. आणि पुष्कळ आहे त्याच्यामध्ये प्रकार. सर आत्ता वर्ध्याला साहित्य संमेलन झालं, त्या अनुषंगाने विचारते की मराठी साहित्य संमेलन ही नेमकी कोणासाठी असतात आणि त्यासाठी पुरेसा प्रचार प्रसार आणि वातावरण निर्मिती होते का? एकीकडे मराठी भाषेचं भवितव्य काय म्हणून ओरडा करायचा आणि दुसरीकडे ही जी तरुण मंडळी विविध माध्यमांमधून खरंच खूप छान लेखन करतात तर त्यांना कटाक्षाने वगळायचं, यांनी मराठीचं भवितव्य सुधारणार आहे का? तुम्हाला काय वाटत? कटाक्षाने नसेल कदाचित, कदाचित ते येत नाही स्त्री क्षमा असे असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरा विस्ताराने देतो पण माझा परिचय करून देताना तुम्ही सांगितलं की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात 2 वर्ष साहित्य संघाचा प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं असतं. ते सर्वांसाठी असतं. त्याचा भरपूर प्रचार आणि प्रसार त्याचा ज्या ठिकाणी ते असेल त्या ठिकाणचे लोक करतात. याही वेळेला भरपूर प्रचार झाला, भरपूर प्रसार झाला, सगळं झालं प्रत्येक ठिकाणी. त्यांनी जाहिरातीमध्ये प्रचार प्रसारामध्ये कुठली कसर सोडलेली नाही. लोक आले नाहीत त्याची वेगळी कारणं असू शकतात. तसंही तुम्ही बघा नागपुरात तुम्ही अनेक कार्यक्रमांना साहित्यिक कार्यक्रमांना किती गर्दी असते, चर्चासत्राला किती गर्दी असते, समीक्षात्मक कार्यक्रमांना किती गर्दी असते आणि गाण्यांच्या कार्यक्रमाला किती गर्दी असते. वैचारिक कार्यक्रमांना तशीही आजकाल गर्दी कमी व्हायला. दुसरा तुमच्या तरुणांना बोलवत नाही हा आरोप मला तितकासा मान्य नाही. याच्यासाठी नाही की
30 ते 40 या वयोगटातल्या लोकांना बोलवलं जातं मॅक्झिमम, जास्तीत जास्त आलेले आहेत. आता कसं असतं, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही अपेक्स बॉडी आहे, शीर्ष संस्था आहे. विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई या चार महामंडळाच्या घटक संस्था आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इथल्या मराठी संस्था या सम्मिलित संस्था. ज्यावेळेला अखिल भारतीय संमेलन होतं त्यावेळेला प्रत्येक घटक संस्थेला आणि सम्मिलित संस्थेला त्यांच्या त्यांच्या भागातल्या वक्त्यांची आणि कवींची नावं मागवली जातात आणि त्यातून निवड होते. आपल्या मनाने नाही ठरवू शकत, ते सुद्धा विचार करून नावं पाठवतात आणि महामंडळाने काही अधिकार आपल्याकडे राखून ठेवले असतील जर त्यांना हा माणूस हवा असेल तर ते बोलवतात. त्याच्यामुळे असं समजण्याचं काहीच कारण नाही की तरुणांना यावेळेला वर्धाच्या साहित्य संमेलनात कवी कट्टा आणि गझल कट्टा, बाप रे एवढी गर्दी होती. अनेक तरुण कवी आणि तरुण कवयित्री वक्ते सुद्धा अनेक तरुण आले होते. आता गर्दी नव्हती हा जो भाग आहे हा कसा आहे, एक मिनिट, गर्दी नव्हती हा भाग मला मान्य आहे, पण आता ते लोकांवरती अवलंबून आहे. लोकांची गर्दी रात्रीच्या कार्यक्रमांना जास्त होती. आजच्या मराठी भाषा दिनी वैयक्तिक स्तरावर आपल्या हातात जे आहे त्यातून पुढच्या पिढीत मराठी रुजवण्यासाठी विचार करूया, कृतीही करूया, तसंच भाषा सहिष्णू होऊन सर्वांगानं वाढूया. तेव्हा प्रमाण असो किंवा बोली, आपल्या मराठी भाषेचं संचित जीवापाड जपूया. आपली मातृभाषा टिकावी याकरिता प्रयत्न करणं ही प्रत्येक सुबुद्ध माणसाची जबाबदारी आहे. म्हणूनच बोलीचा सन्मान आणि प्रमाण भाषेचं ज्ञान यांचा समन्वय साधूया. सर, तुमच्याशी गप्पा करताना आज खरंच खूप छान वाटलं, खूप नवीन नवीन माहिती पण कळली. तुम्ही वेळात वेळ काढला, आमच्या कट्ट्यावर आलात आणि आमचा कट्टा अक्षरशः अक्षरशः केला, त्यानिमित्त तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मलाही संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार.